मेळघाट सातपुड्याच्या कराल पर्वतरांगेत वसलेला अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला भूप्रदेश म्हणजे मेळघाट. मेळघाट घनदाट जंगलाचा, खोल दऱ्याखोऱ्यांचा, समृद्ध वनराईचा, प्राचीन इतिहासाच्या खुणा जपणारा आणि मुक्त स्वातंत्र्याच्या डरकळ्यांनी गर्जणाऱ्या ढाण्या वाघांचा. क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वाघ असलेलं मेळघाट हे एकमेव जंगल आहे. रुबाबदार पट्टेरी वाघांच्या दर्शनाचा थरार अनुभवायचा असेल तर मेळघाटला भेट द्यायलाच पाहिजे. जिथं वाघांची वस्ती सर्वाधिक ते जंगल समृद्ध समजलं जातं. त्याची प्रचिती आपल्याला मेळघाटात पावलोपावली येते, कारण अनाघ्रात अशा अनवट सौंदर्यांनी मेळघाट परिपूर्ण आहे. म्हणूनच मेळघाटचं वर्णन मॅजिकल मेळघाट असं केलं जातं. मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. सातपुड्याच्या उत्तुंग पर्वतरांगेत ते सर्वदूर पसरलेलं आहे. प्राचीन अवशेष, ऐतिहासिक महत्व, आदिवासींची लोकसंस्कृती, दुर्मिळ वनौषधी आणि मुक्त वन्यजीव सृष्टीने मेळघाट संपन्न आहे. निसर्ग सौंदर्य मेळघाटचं जसं वैशिष्ट्य आहे, तसंच इतिहासाची साक्ष देणारे अवशेष हे सुद्धा मेळघाटचं वैभव आहे. गाविलगड हा किल्ला त्यापैकीच एक. या किल्ल्यांना बरेच आक्रमण आणि राज्यकर्ते बघितले. गोंड राजाचं इथं राज्य होतं. त्यानंतर मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इसवी सन 1425 सुमारास अहमद शहा वलीनं या किल्ल्याची मजबूत तटबंदी सर्वदूर बांधली. पुढे हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि अखेर गाविलगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्रत्येक राज्यांच्या कारकिर्दीच्या अजोड खुणा आजही आपल्याला गाविलगडावर बघायला मिळतात. त्याचप्रमाणे नरनाळा आणि आमनेर हे किल्लेसुद्धा इतिहासाशी आपलं नातं जिवंत करतात. पुरातन वास्तुशास्त्राचे हे उत्कृष्ट नमुने बघताना आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी या वास्तू म्हणजे आनंदाच्या पर्वणी आहेत. मेळघाट ऐतिहासिकदृष्ट्या जसा महत्त्वाचा भूप्रदेश आहे, त्याचप्रमाणे वनौषधीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मेळघाट वनौषधी संवर्धनाची गुल्लेरघाट संरक्षण समिती आपल्याला वनौषधीची ओळख करून देते, निसर्गाची आपल्या जीवनातली उपयुक्तता समजावून देते. मेळघाट जसं इतिहास प्रसिद्ध आहे, तसंच इथलं वनवैविध्यसुद्धा अप्रतिम आहे. वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन इथे कसोशीनं केलं जातं. विदर्भातल्या अत्यंत कडक उन्हाळ्यात आपल्याला हा जो हरित पट्टा दिसतोय तो इथल्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचं फळ आहे. मेळघाटच्या वनव्यवस्थापनानं कोलखास पर्यटन संकुलात वृक्षरोपणासाठीच्या नर्सरीची एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश निरोगी आणि सशक्त बांबूची रोपे निर्माण करणे, तसेच उत्तम फळझाडांची कलमे तयार करून ती जंगलातल्या विविध भागात पुरवून त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे.
ज्यामुळे जंगली प्राणीमात्रांच्या अन्नाची सोय होईल आणि ते स्थलांतर करणार नाहीत. या योजनेचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. रोपवाटिका MREGS अंतर्गत घेण्यात आलेली आहे व इथं 1 लाख रुपयाचे टार्गेट दिलेले आहे. हे 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत घेण्यात आली असून हे सर्व रोपे जंगलात लावण्यात येतील व हे रोपांचा फायदा वन्य प्राण्यांना खायसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी रोपवाटिकेचं टार्गेट दिलेलं आहे. बांबू हे हत्ती, इथे 4 हत्ती आहे सफारीकरिता. बांबू इथं चरतात, त्यांना बांबू जास्त आवडतो, त्यामुळे इथं बांबूचं जास्त प्रमाणात लागवड केल्या जाणार आहे. आसपास नर्सरीत मेन काम गाळाची माती, त्यात रेती, शेणखत मिक्स करून या पिशव्या भरण्यात येतात 2-1-1 या प्रमाणात व त्यामध्ये बी लावून हे जुलै महिन्यात लागवड केल्या जाते व त्यांना रोज 2 वेळा पाणी द्यावं लागते व त्यातलं वेळोवेळी आठवड्यातून 1 दिवस गवत काढणे हे चालूच ठेवावं लागते व नंतर जून महिन्यात त्याची पूर्ण शिफ्टिंग केल्या जाईल. उंचीनुसार रोपं पूर्ण छाटण्यात येतील. निसर्ग निर्वाचनाचा हा परिसरच अत्यंत रमणीय आहे. इथली शांतता, स्वच्छता आणि निसर्गाचं विलोभनीय रूप आपल्याला असीम आनंद देते. जगभरात प्रसिद्ध असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प आज देशाची शान आहे. भारतातील हा 3रा क्रमांकाचा आणि महाराष्ट्राचा पहिला असा हा व्याघ्र प्रकल्प अमरावती, अकोला आणि बुलढाणा अशा 3 जिल्ह्यात पसरलेला आहे. याशिवाय अनेक जीवजंतू आणि पशुपक्ष्यांचा इथं मुक्त अधिवास आहे. या व्याघ्र प्रकल्पाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या 45 अडल्ट टायगर्सची वास्तव्य आहे आणि या व्यतिरिक्त 30 कप्स टायगर कप्ससुद्धा या ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे अनेक वन्यप्राणी जसे बिबट, रानगवा, सांबार, चीतल, नीलगाय अशा प्रकारचे अनेक मॅमल्स, पक्षी, स्पायडर्स अशा प्रकारची वन्यप्राणी आहे. मेळघाट प्रकल्पाबद्दल विशेष म्हणायचे म्हटलं तर यापूर्वी जो रानपिंगला म्हणून एक पक्षी होती ते पूर्ण इंडियामध्ये नामशेष झाले असं समजत होता. त्यानंतर मेळघाटमध्ये ते रिडिस्कवर झाले. त्यानंतर सध्या त्यांची रानपिंगला फॉरेस्ट आउलेट या पक्षीची संख्या सध्या चांगल्या संख्येमध्ये जवळपास 100 पक्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे असा स्वाभिमानाने मला सांगायला वाटतो. यानंतर आम्ही मेळघाटमध्ये इको टुरिझमला आम्ही चांगला गती दिलेली आहे. कारण की इको टुरिझममुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होतो. जेव्हा रोजगार निर्मिती होतो स्थानिक लोक आणि वन्यजीव विभागाचे ॲडमिनिस्ट्रेशन दोन्ही गव्हर्नमेंट दोन्ही मिळून वनाचे संरक्षण करण्यामध्ये सुलभ होतील. तो आम्ही इको टुरिझम अंतर्गत अनेक नवीन पाऊल उचलला. जनरली इको टुरिझम म्हटला व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये जनरली जिप्सीमध्ये बसून दिवसात टुरिझम करावे असा असतो, परंतु आम्ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये थोडासा आउट ऑफ बॉक्स सोचून आपण या व्याघ्र प्रकल्पामध्ये अनेक इतर प्रकारची टुरिझम जसे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला सुद्धा आम्ही प्रमोशन देतो. सेमडो एक जगह आहे मेळघाट व्याघ्र जिथे एक टुरिझम संकुलसुद्धा शासनाने उभारणा केले आणि या ठिकाणी मी हे जो ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजलासुद्धा प्रमोशन देतो. यानंतर आमच्याकडे हत्ती सफारी आहे. हत्ती सफारीमध्ये जंगल भ्रमंती करतो. आमच्याकडे 4 हत्ती आहे, ते पाळीव आहे आणि यामध्ये पर्यटकाला बसवून त्यांना जंगलामध्ये 1/2 तास 1 तासाची त्यांचा राऊंड होतो. त्यावेळी ते यामध्ये त्यांना पूर्ण जंगलाबद्दल आणि त्यांच्या हत्तीमध्ये बसण्याचीसुद्धा आनंद घेत असतो. मेळघाटाच्या अवघड पायवाटा आणि कोर जंगलात भ्रमण करण्याची संधी आपल्याला हत्ती सफारीतून घेता येते. या प्रशिक्षित हत्तीवरून सफर करणे तसेच त्यांची दिनचर्या बघणे हा अलौकिक असा अनुभव असतो. आम्ही इथे पर्यटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी हत्ती सफारी 22
फेब्रुवारी जो की मेळघाटचा फाउंडेशन डे आहे त्यावेळेस आम्ही फाउंडेशन डेच्या दिवशी हत्ती सफारी इथे चालू केलेली आहे आणि पहिल्यांदा आम्हाला जरा प्रतिसाद जो होता टुरिस्टचा तो अतिशय थोडासा कमीच होता. त्याच्यानंतर आता दिवसेंदिवस तो हत्तीचा एक्सपिरियन्स जो आहे तो लोकांना आवडायला लागला आणि बऱ्यापैकी लोक इकडं हत्ती सफारी करण्यासाठी मॅक्झिमम लोक इकडे येतात. आणि त्याचप्रकारे आपल्याकडे सेमाडो संकुल जिथे की पर्यटकांना राहण्यासाठी विविध सोयी आहेत त्याचप्रकारे हरिसालला पण राहण्याच्या सोयी आहे आणि कोलकासला पण राहण्याची सोयी आहे. तर मॅक्झिमम आपल्याकडे कमीत कमी 200 आसपास या तिन्ही संकुलमध्ये लोक इथे राहू शकतात. या ठिकाणावरून आपण जिप्सी थ्रू ओपन जिप्सी थ्रू जंगल सफारीसाठी पण सेमाडो संकुलपासून आपण जंगल सफारी करू शकतो. त्यानंतर हरिसालमध्ये आपली नाईट सफारी आहे तिथून रात्री 7 आपण नाईट सफारी चालू असते आपली. त्याच्यानंतर दर महिन्याच्या पौर्णिमेला आपला नाईट मचान स्टे पण असतो आणि या ठिकाणी ही हत्ती सफारी असल्यामुळे पर्यटक आत्ता सध्या जास्त समर सीझनमध्ये जास्त पर्यटक येत आहेत. आता नेक्स्ट आमचा रेनी सीझनवर सध्या आमचा भर असा असेल की मॅक्झिमम टुरिस्ट कसे मेळघाटाकडे वळतील याचंच आमचं एक ध्येय राहील. मेळघाटच्या नद्यांमध्ये मुक्तपणे स्नान करणारे हत्ती बघणे हा अवर्णनीय असा आनंद आहे. मेळघाटच्या जंगलात हे दृश्य तुम्ही नेहमीच बघू शकता. हो, अगदी बरोबर. मेळघाटच्या जंगल सफारीसाठी आता हत्ती सफारी उपलब्ध आहे. हत्ती फार पुरातन काळापासून मानवाचा एक सच्चा साथीदार आहे. इतिहास काळात हत्तीचा वापर युद्धासाठी तसेच अवजड वाहतुकीसाठी होत असे. आज भारतीय जंगलांमध्ये त्यांचा उपयोग वननिरीक्षण तसेच ऑपरेशनसाठी केला जातो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलातून आणलेले हे हत्ती प्रशिक्षित आहेत. कर्नाटकातून त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे. माहूत त्यांचं प्रेमाने संगोपन करतात. सतत त्यांच्या सहवासात असतात. हा अतिशय निर्भय प्राणी आहे. वाघ, बिबळ्या, बायसन अशा जंगली श्वापदांबरोबर तो मुक्तपणे संचार करतो. तो हळूहळू आणि निरंतर चालतो. त्याच्या सहज वावरामुळे जंगलातील कुठलेही प्राणी विचलित होत नाहीत. घनदाट जंगलातील अत्यंत अवघड वाटेवरून जिथं कुठलंही वाहन जाऊ शकत नाही तिथे हत्ती अगदी सहज पोचतो. त्यामुळे एलिफंट सफारीवरून अनेक जंगली प्राणी आपल्याला हमखास बघायला मिळतात. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जंगल अनुभवायचं असेल तर एलिफंट सफारी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. एलिफंट सफारी आपल्याला राजेशाही काळात घेऊन जाते. आपण या जंगलाचे अनभिषिक्त सम्राट आहोत असा अलौकिक अनुभव देते. मध्ये मधुमलाई ट्रेनिंगसाठी गेलो. तिथं ट्रेनिंग करून तिथं 40 हत्ती आहे मधुमलाई कॅम्पले. तिथं मग तिथच्या मावा डॉक्टरने आम्हाला प्रशिक्षण दिले 1 महिन्यासाठी. मग तिथून आम्हाला मार्गदर्शन मिळालं हत्तीबाबत कशा यांचा देखरेख कसं करायची काय करायचं हे सगळं तिथूनच आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. मग त्या झाल्यावर इकडे मेळघाटमध्ये येऊन आमचे जे हत्तीवर काम करणारे बंधू यांना माहिती देण्यात आली. हत्तीबाबत अशी देखरेख करायला लागते अशी त्याचे राशन पाणी आंघोळ कशी करायचं कसं जेवण द्यायचं
आणि अधिकाऱ्यांना जे जे हत्तीचे आमची अडीअडचण राहिली तर आमच्या वरिष्ठ अधिकारींना माहिती देतो आम्ही. आणि मग हे सफारीवर चालू होतं जंगलात. पण आता माननीय मुख्य वनसंरक्षक यांनी मार्च महिन्यामध्ये पूर्ण हत्ती एकत्र जमा करून सिमांडो कुलकास येथे पर्यटन हे केलं चालू, हत्ती सफारी चालू केलं आहे. बाहेरचे लोक येणं जाणं जास्त, सफारी चालू आहे. आणि दोन हत्ती सोबत राहते, एक हत्ती जात नाही जंगलात. दिवसाची जंगल सफारी तर आपल्याला भारतातल्या अनेक जंगलात मिळू शकते, पण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला नाईट जंगल सफारीचा आनंद लुटता येतो. जंगलातील निशब्द शांततेत मुक्तपणे विहरणारे वन्यजीव बघणे हा अद्भुत असा अनुभव आहे, जो आपल्याला निसर्गाच्या किमयेने मंत्रमुग्ध करतो, भारावून टाकतो. नाईट सफारी म्हणजे फक्त नाईट सफारीच नसते, त्याच्यात पेट्रोलिंगही इन्क्लूड असते. म्हणजे दिवसा तर सगळीकडे पेट्रोलिंग सुरूच असते, पण रात्री जंगलाचं प्रोटेक्शन हवं या कारणासाठी या ठिकाणी नाईट सफारी सुरू करण्यात आली आहे. आणि नाईट सफारीमध्ये आपल्या इथे जे प्राणी आहेत ते जास्तीत जास्त नॉक्टर्नल आहेत, म्हणजे निशाचर प्राणी. तर ते संध्याकाळी या वेळेवर ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे साईटिंगचे चान्सेस वाढतात आणि प्रोटेक्शनचेही कामं होतात. नाईट पेट्रोलिंग आणि सफारी असं ते दोन्ही मिळून नाईट सफारी सुरू केलेली आहे. तर मेळघाटात नाईट सफारी सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि पर्यटकांचा प्रतिसादही बरा आहे. आणि नाईट सफारीमध्ये साईटिंगचे चान्सेसही आहेत, त्यामुळे लोक इकडे खूप येऊन राहिले आहेत नाईट सफारीसाठी. तर तुम्ही या कधीतरी मेळघाटला नाईट सफारी विजिट करा. नाईट मे जो सफारी का आनंद है वो काफी अलग रहता है, कुछ अलग फीलिंग आती है उसकी. जैसे एकदम रात में ऐसे जंगलों में जा रहे हो तो थोड़ा हॉरर जैसा, एकदम थोड़ा अजीब लगता है. और रात में कैसा मस्त, ये दिनों में ठंडी हवा चलती है मस्त और बहुत अच्छा लगता है. नाइट का एकदम ठंडा वातावरण रहता है. और ज़्यादातर जो जानवर है जैसे सायल वगैरह, ये हनी बियर वगैरह, ये ज़्यादातर नाइट में निकलते हैं, ये दिन में नहीं दिखते हैं. और बाकी बड़े जानवर भी दिन भर आराम करते हैं, तो वो इस समय जैसे ठंडे समय शिकार के लिए निकलते हैं, पानी के लिए निकलते हैं, तो आसानी से अपने को दिख सकते हैं. मैंने यहाँ पे जंगल में हिरन और सांभर देखे, असवल भी देखा है. और जंगल से हमें बहुत प्यार है और जंगल में घूमना हमें बहुत पसंद है. और हम पूरे फैमिली के साथ में आए हैं, भैया वगैरह सब कजिन्स वगैरह आए हुए हैं. और रात की सफारी में थोड़ा फन होता है, मज़ा आती है, अच्छा लगता है रात में. और हॉरर टाइप लगता है ऐसा है. और जानवर बहुत सारे दिखते हैं, प्राणी हो गए, और काफ़ी इन्जॉय कर रहे हैं हम सफारी. पूर्णिमाचे दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा येतो त्या पौर्णिमाच्या दिवशी आणि दोन दिवस पूर्वी दोन दिवस नंतर असा पाच दिवस आम्ही काही ठराविक ठिकाणी मचान उभारण्यात आले असून त्या ठिकाणी पर्यटकाला पूर्ण 12 तास बसण्याची संधी देतो, जेणेकरून रात्री असणारे वन्यप्राणीला, पानवटावर येणारे वन्यप्राणीला ते पाहू शकतो, त्यांचा आनंद घेऊ शकतो. या माध्यमातूनसुद्धा आम्ही अनेक स्थानिक लोकांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त आम्ही नाईट सफारीसुद्धा सुरू केले बफर झोन क्षेत्रामध्ये, आणि जेणेकरून रात्रीची वेळ जो ॲक्टिव्ह असतो जो प्राणी, या प्राणीला पाहण्याची आणि रात्रीची वेळ जंगलमध्ये असलेले जो शांतता येणारे त्या पक्षीची आणि प्राणीची आवाज ऐकण्यासाठी लोकांना एक अनुभव निर्माण होतो, यासाठी आम्ही रात्री सफारीसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. मेळघाट परिसरातच अकोला शहरापासून फक्त 37 किलोमीटर अंतरावर आहे काटेपूर्णा अभयारण्य. धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या सुंदर जलाशयामुळे हे जंगल समृद्ध झालं असून वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलं आहे. 39 स्क्वेअर मीटरमध्ये असलेलं हे जंगल अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पसरलेलं आहे. पानगळीचे वृक्ष, प्रत्येक ऋतूत बदलणारा निसर्ग आणि सखल गवताळ भागामुळे हा परिसर
देशी तसेच स्थलांतरित पक्ष्यांनी कायम गजबजलेला असतो. सुरेल किलबिलाटाने वर्षभर सळसळत असतो. इथलं पक्षीजीवन आणि वनस्पतींचं जवळून निरीक्षण करता यावं म्हणून इथं डोंगर आणि जलाशयाच्या मधून जाणारी 3 किलोमीटरची खास निसर्ग पायवाट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे आपण ह्या जीवसृष्टीचा आनंद मुक्तपणे लुटू शकतो. तसेच जलाशयाच्या काठी असलेल्या मचाणीवरून सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत पक्ष्यांच्या दिनचर्येचं निरीक्षण करू शकतो. पौर्णिमेच्या रात्री ह्या मचाणीवरून होणारं निशाचर प्राण्यांचं दर्शन हा एक अद्भुत असा अनुभव आहे. घुबड, चितळ यांच्या दर्शनानं आणि रान फुलांच्या धुंद सुगंधानं मॅजिकल मेळघाटची अनुभूती मिळते. निसर्ग निर्वाचन संकुल, नरनाळा संकुल, शहानूर सेमाडोह निसर्ग संकुल, कोलखास संकुल, काटेपूर्णा बाका गेट निसर्ग संकुल अशा अनेक ठिकाणी उत्तम व्यवस्था आहेत. अत्यंत स्वच्छ, अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण रेस्ट हाऊसेस, मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क ही मेळघाटची खासियत आहे. येथे आम्ही दरवर्षी येतोय. मेळघाट म्हणजे मेळघाटमध्ये चिखलदरा, कोलखास आणि सेमाडो हे तिन्ही ठिकाण इतके अतिशय सुंदर आहे की कोणत्याही वर्षी याल तुम्ही तर इतकं छान फिलिंग असतं. त्यामुळे हर म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही इथे येऊन रिलॅक्स व्हायसाठी तुम्ही येऊ शकता. आणि इथे जेव्हा आलं तर इथे तुम्हाला इतकी फॅसिलिटीज अवेलेबल आहे. आता तर इतकं डेव्हलप केलेलं आहे इथे की तुम्ही तुमच्या मुलांसोबत फॅमिलीसोबत इथे वेळ घालवून रिलॅक्स होऊन आपल्या घरी जाऊ शकता. मीन्स यांनी इथे डेव्हलप खूप केलं आणि क्लोज टू नेचर आहे. म्हणजे पहाडांच्या मध्ये इथे पूर्ण कॉटेज उभे केलेले आहेत आणि आता नवीन नवीन फॅसिलिटीज AC कूलर सगळं आहे आणि थंडावा जो असतो ॲटमॉस्फिअर इथला इतका छान आहे की तुम्ही क्लोज टू नेचर येता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना कुठे न्यायचं तर चिखलदरा हे आमच्यासाठी लहानपणापासून येण्याचं ठिकाण राहिलेलं आहे. आणि अमरावतीपासून वर्षभराची जी एकत्र येण्याचं जे ठिकाण कुटुंबाचं ते हेच आणि मुलं त्याची एवढी एक्साइटमेंट असते त्यांच्यामध्ये इथे येण्याची. आणि इथे आलो की ती जिप्सी, ते हॉटेल, ते सगळं नेचर आणि मुलं अगदी एन्जॉय करतात मनापासून. त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आनंद फक्त इथेच आम्हाला बघायला मिळतो. आणि निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात कसं शांत राहायचं, आवाज कसे ऐकायचे हे सगळं ते त्यांच्या मामांकडून लहानपणापासून शिकलेले आहेत. आणि इथे मिळतंही सर्वच, म्हणजे ते हरिण बघणं असो, नीलगाय असो किंवा सांबार, छोटे छोटे आपले काय म्हणतात पक्षी, आणि ते सगळं एन्जॉय करताना त्यांना बघताना आम्हालाही आनंद मिळतो. इथे मी जवळपास उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो केव्हाही मी इथे नेहमी दर 2 महिन्यांनी माझं आणि माझं कुटुंब इथे नेहमी येत असतं. आणि इथे माझं येण्याचं एकच तात्पर्य असतं की पुढच्या पिढीला आपण निसर्गाबद्दल काहीतरी द्यावं, त्यांना त्यांची आवड लागावी, शांतता काय आहे, जगाशी डिस्कनेक्ट होता कसं राहायचं. इथे मोबाईलची रेंज नाही, काही नाही काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही जी शांतता आहे ही तुम्ही पूर्ण आणि चांगल्या तऱ्हेने अनुभवू शकता. इथे दर बुद्ध पौर्णिमेला एक टायगर सेन्सेक्स किंवा पॉटहोल सेन्सेक्स हे म्हणता येईल त्याला, हे दरवर्षी ऑर्गनाईज केल्या जाते मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे. आणि तिथे जवळपास बुद्ध पौर्णिमेला उद्देश असा असतो की तिथे पूर्ण चंद्र आणि पूर्ण यांनी असतो, तो फुल मून असतो, त्याच्यामुळं तिथे प्रकाश एवढा असतो की तुम्हाला छोटी छोटी वस्तू तुम्हाला आपला प्राणी हा अनुभवाला मिळतो. तर इथे जवळपास 500 ते 600 मचान पूर्ण मेळघाटमध्ये देतात ते, आणि स्वतः सोबत एक गाईड आणि एक तुम्ही स्वतः सोबत जेवणाचा डबा वगैरे सगळं राहतं. आणि तुम्हाला एक मचान अलॉट केली राहते, त्या मचानमध्ये तुम्हाला संध्याकाळी ते सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण रात्र ही तुम्हाला त्या मचानवर काढावी लागते. तर अशावेळी तिथे एवढी शांतता राहते की जंगल कसं जगतं, जंगलचं काय लाईफ आहे हे तुम्हाला तिथे आणि फक्त तिथेच अनुभवायला मिळतं. कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं फार सुंदर वर्णन करून ठेवलं आहे. राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा,
नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा। मेळघाटात प्रवेश करता क्षणी या शब्दांची प्रचिती आपल्याला पावलो पावली येते आणि आपण नकळत नतमस्तक होतो। या मराठमोळ निसर्गाची आणि स्वतःची ओळख पुन्हा करून घेण्यासाठी मेळघाटला यायलाच पाहिजे।